आज मी बनवणार आहे चिकन हक्का नूडल्स। चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला नूडल्स ला उकळवून घ्यायचं आहे। त्याच्याकरता पाण्यामध्ये मीठ टाकून देऊ। उकळलेल्या पाण्यामध्ये नूडल्स टाकून देऊ। थोडंस कुकिंग ऑइल टाकून घेऊ। नूडल्स आपल्याला 6 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायचे आहेत। नूडल्स उकळतायत तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। इथे मी चिकनचे बारीक पीस करून घेतलेले आहेत। चिकनचे पीस मॅरिनेट करण्यासाठी काळी मिरी पावडर टाकून देऊ। अद्रक लसूण पेस्ट, टेस्टनुसार मीठ, 1 चम्मच व्हिनेगर, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 अंड। चिकनला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। नूडल्स उकळवून झालेले आहेत। उकळवून घेतलेले नूडल्स आपल्याला गाळून घ्यायचे आहेत। गाळून घेतलेल्या नूडल्सवर आपल्याला थंड पाणी टाकून द्यायचं आहे। चिकनचे पीस फ्राय करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। कुकिंग ऑइल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। चिकनचे पीस फ्राय करून घेऊ। फ्राय झालेले चिकन आपण काढून घेऊ। चिकन फ्राय झालेलं आहे। आपण अंड फ्राय करून घेऊया। काळी मिरी पावडर ऍड करून घेऊ। टेस्टनुसार मीठ, फ्राय झालेले अंडे आपण काढून घेऊ। अंडी फ्राय झालेली आहेत। नूडल्स तयार करून घेऊया। पॅन मध्ये तेल टाकून घेऊ। तेलामध्ये लसूण ऍड करून घेऊया। हिरवी मिरची ऍड करून घेऊया। कट करून घेतलेला कांदा, कट करून घेतलेलं गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, कांद्याची पात मिक्स करून घेऊ। आणि मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपण तेलावरती परतवून घेऊ। सर्व भाज्या मस्त अशा परतवून झालेल्या आहेत। 1 चम्मच सोया सॉस ऍड करून घेऊ। 1 चम्मच व्हिनेगर, काळी मिरी पावडर, किंचित सी साखर मिक्स करून घेऊ। फ्राय करून घेतलेलं अंड टाकून देऊ।
फ्राय करून घेतलेले चिकन ऍड करून घेऊ. मिक्स करून घेऊ. शिजून घेतलेले नूडल्स ऍड करून घेऊ. टेस्ट नुसार मीठ ऍड करून घेऊ. कांद्याची पात आणि सर्व मिक्स करून घेऊ. खाण्यासाठी तयार झालेले आहेत चिकन हक्का नूडल्स.